इन बी सी एन आणि सिटी केबलच्या सर्व दर्शकांना परत एकदा नमस्कार. महाचर्चा घेऊन आम्ही नेहमीच आपल्या पुढे येत असतो. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अनेक विषय आपण इथे चर्चिले आहेत. आजचा विषय आपण परत घेतो आहे, पण याचे संदर्भ वेगळे आहेत. आजचा विषय आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही किती सार्थक ठरू शकते. हा विषय गहन आहे आणि आजच्या या काळामध्ये अत्यंत महत्वाचा देखील आहे. आणि अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या पॅनलमध्ये जे आहे त्या अतिथींचं मी सर्वांना ओळख सुद्धा करून देऊ शकतो. मी स्वागत करतो श्री अवनीत पाठक यांचं. अवनीत पाठक हे रिसर्च स्कॉलर आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे. सर, स्वागत आहे आपलं. थँक्यू सर. आपल्या सोबत आहेत शिक्षक वर्गातून योगेश बन. योगेश बन हे नागपूरचे आहेत. हे विभागीय कार्यवाह आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर. संचालक आहेत शिक्षक सहकारी बँक आणि प्रदेश अध्यक्ष आहेत भटकी विभक्त आघाडी भारतीय जनता पार्टी. तसंच आमच्या सोबत आहे महेश गंगाने सर. गंगाने सर हे महेश गंगाने सर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत नॅशनल मिलिटरी स्कूल अँड नॅशनल स्कूल ऑफ नर्सिंग आणि प्रेसिडेंट आहेत यूथ अकोला डिस्ट्रिक्टचे, यूथ काँग्रेसचे. आमच्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार माधव पांडे सर अमरावतीवरून. आमच्यासोबत आहेत आलोक मिश्रा सर पुण्याहून. आपल्या सर्वांचं स्वागत. त्याचसोबत आमच्यासोबत आहे अभिषेक पानसी नागपूरचे एनबीसीएनचे पत्रकार. चला थेट विषयाला हात घालूया. आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करून ह्या विषयासाठी की आजची ही ऑनलाईन शिक्षण पद्धती किती सार्थक आणि किती निरर्थक आहे. मी सरळ जाणार आहे योगेश बन सरांकडे. आपलं काय मत आहे ह्या विषयावरती सर? नमस्कार सर्व प्रेक्षक बंधू भगिनींना. नमस्कार सर. विषय असा आहे की ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीची गरजच मुळात एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. कारण सध्या जे काही कोरोनाचं सावट संबंध जगात आणि देशाला भेडसावते आहे, या पार्श्वभूमीवर शासनाला वेगवेगळ्या प्रकारचा विचार शिक्षणाच्या संदर्भात करावा लागतोय. त्याचाच एक भाग म्हणून ही ऑनलाईन शिक्षण पद्धती आणलेली आहे. परंतु एकूणच आपण जर पालकांचा विचार केला किंवा सर्व परिस्थितीचा जर विचार केला तर ही ऑनलाईन शिक्षण पद्धती ही यशस्वी कितपत होईल याबाबत माझ्या मनामध्ये संभ्रम आहे, प्रश्न आहे. कारण फार कमी शाळा बोटावर मोठे इतके आहेत की त्या शाळेतले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सदन आहेत. परंतु 70% पालक हे सर्वसामान्य परिस्थितीचे आहेत, ग्रामीण भागातले आहेत, मागासलेल्या भागातले आहेत, मागासलेल्या वस्त्यांमधले आहेत आणि लोअर मिडल क्लासचे पालक असल्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत किती प्रमाणामध्ये सहभागी करू शकतील हा सुद्धा एक प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. ठीक आहे, मी आपल्याला पुढे पण चर्चा करायची आहे सर. हा इंट्रोडक्शन नोट झाला. अवनीत पाठक सर, आपण अनवित पाठक, माफ करा अनवित पाठक जी, आपण युवा वर्गाला रिप्रेझेंट करता, ठीक आहे. तर ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे, तुम्ही कदाचित याचा याला एक आजच्या आधुनिक जगाच्या अनुसार याला पॉझिटिव्ह नोट आणि वरती घेऊन जात असाल, तुमचं काय मत आहे याच्यावरती? तर आता आपल्याकडे ना 3-4 महिने आहेत असं आम्ही बघतोय. 3-4 महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीकडे करण्याचा कल वाढलेला आहे. हा वाढलेला आहे आणि आता ते थोडं विदाऊट ऑपोजिशन लोक ऑनलाईन येत आहेत. किमान मोबाईल फोन आणि किमान इंटरनेटची सोय, एवढ्या दोन अपेक्षा आहेत ऑनलाईनसाठी. आणि आता जेवढं आम्ही करून बघू शकतो ना, 3-4 महिन्यात आम्ही खूप गोष्टी करून बघणार आहे ऑनलाईनमध्ये. काय गोष्टी चालतील आणि काय चालणार नाहीत आत्ता आपल्याला माहित नाहीये, पण नक्कीच मला असं वाटतंय 3-4 महिन्यामध्ये जे प्रयोग करू ना, आपल्याला ते ओल्ड वेजची कम्पेअर, आपल्याला ओल्ड वेज, आपले जे ट्रॅडिशनल वेज आहेत ना ते डुप्लिकेट करायचे नाहीयेत ऑनलाईन. एक्सपेरिमेंटल म्हणायचंय तुम्हाला? हा, आपल्याला डुप्लिकेट करायचा हट्ट करायचा नाहीये. कारण डुप्लिकेट होऊ शकत नाहीत गोष्टी, एकदम तशाच्या तशा करायच्या नाहीत. सो आपल्याला काही गोष्टी ऑनलाईनमध्ये अति उच्च पद्धतीने होऊ शकतात आणि काही गोष्टी नाही होऊ शकत. सो आपल्याला तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. या 4 महिन्यात आपल्याला पूर्ण संधी आहे, पालकांचा सपोर्ट आहे, कारण आता तेवढेच एक प्रकार होऊ शकतोय आणि आणि शिक्षकांना पण लर्निंग करून ते करावं लागतंय. सो या सगळ्या ह्याच्यात ज्या गोष्टी सक्सेसफुल होतील या 3-4 महिन्यात तेवढ्याच आपण ठेवायच्या, बाकीच्या बाजूला सरकवायच्या. आणि परत जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा त्या आपल्या जुन्या शिक्षण पद्धतीत मिक्स करून तसं पुढे जायचा आमचा प्लॅन आहे. ठीक आहे, मी सरळ येतो आहे आता महेश सरांकडे. महेश सर, आपलं परत एकदा स्वागत आणि आपलं मत सर या विषयावरती. मला असं वाटतं की आता जसं अनवित पाठक साहेबांनी सांगितलं
की परिस्थिती अशी आहे की आपल्या सगळ्यांना कंपल्शन आता झालेलं आहे ऑनलाईन एज्युकेशन घेण्याकरता. आता परमनंट ही कंपल्शन असू शकत नाही, कारण की विशेष करून जे प्रायमरी स्कूल एज्युकेशन आहे ते तर त्याच्यात दोन प्रकारचे एज्युकेशन असतात, आपण म्हणूया एक फिजिकल एज्युकेशन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून घेतलेले व्हर्च्युअल एज्युकेशन. तर फिजिकल एज्युकेशन हे आपल्याला फिजिकल पद्धतीनेच घ्यावं लागेल जेव्हा केव्हा हा कोरोनाचा काळ जेव्हा संपेल त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल एज्युकेशन त्याच पद्धतीने घ्यावं लागणार. निश्चितपणे व्हर्च्युअल एज्युकेशन जे फार पहिले फार कमी आपण वापरत होतो ऑनलाईन पद्धती वगैरे, त्याच्यामध्ये आता सवय झाल्यामुळे या 4-5 महिन्यामध्ये निश्चितपणे त्याच्यात त्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण भविष्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये इन्क्लूड करणार आहोत असं मला वाटते. आणि ठीक आहे, इंट्रोडक्टरी नोटवर एवढंच बोलेल. ठीक आहे, आपण याच्या अजून आपल्याला चर्चा करायची, प्रत्येकाची मतं जसं आपली चर्चा पुढे जाईल तसं तसं प्रत्येकाला आपला व्ह्यू त्यामध्ये ठेवायचा आहे. मी येतोय माधव पांडे सरांकडे. सर आपलं परत एकदा स्वागत. खूप सर मोठा आपला अभ्यास राहिलेला आहे, मोठा व्यासंग राहिलेला आहे. हा विषय असा आहे शिक्षकाशी शिक्षणा क्षेत्राशी निगडीत, तर ही आधुनिकतेची जोड ह्या शिक्षण पद्धतीला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? नाही, महत्वाच्या काही मुद्द्यांकडे आपण बघितलं पाहिजे. जी मुळामध्ये ज्या शिक्षण प्रणालीचा आज आपण सगळे मिळून पुरस्कार करतोय, मला माहिती आहे की 20 एप्रिलला भारत सरकारने एक नोटिफिकेशन काढला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता सगळे पुढचा भारत हा एकदम नव्या पद्धतीने शिकणार आहे. आपल्या देशाचं दुर्भाग्य असं आहे की आम्ही सगळे लोक जी शहरामध्ये राहतो महानगरामध्ये राहतो ते संपूर्ण देशाचा विचार करत नाही. परिणामतः आमचा प्रवास इतका विचित्र दिशेने सुरू होऊन जातो आणि त्याच्यावर एवढीच संशोधन करत राहतो. परिणाम असा होतोय की या देशातल्या जवळपास 80%+ असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल आम्ही काही विचार करत नसताना केवळ 20% विद्यार्थ्यांसाठी विचार करत आहोत, हे आमचं या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं अपयश आहे. प्रश्न असा आहे की जी सगळ्यात मोठी समस्या निर्माण होणार आहे किंवा होत आहे त्या संख्येकडे बघणार आहात की जी संख्या अतिशय कमी आहे त्यांच्यावर आम्ही संशोधन करणार आहोत, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि मुळात सगळीकडे ऑनलाईन एज्युकेशनचं एवढं पॅड सुरू आहे, परत जे लोक याचा फायदा घेऊ इच्छितात त्यांनाही जे नुकसान होते त्याचा कोणीही विचार करत नाहीये. आम्ही ऑनलाईन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम यावर तेवढी चिंता केली पाहिजे जेवढी ऑनलाईन शिक्षण न मिळाल्यामुळे होणाऱ्या परिणामांची. दोन्ही बाजूकडे योग्य पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. महत्वाचं आहे की 80% 90% लोकांपर्यंत जर ऑनलाईन शिक्षण जाणारच नाहीये तर पहिले आम्ही 90% विचार करायचा की 10% विचार करायचा. आपल्याकडे असलेल्या भौतिक सुविधांमध्ये जेव्हा भारतासारख्या देशामध्ये व्हेंटिलेटर नाहीये किंवा भारतामध्ये देशामध्ये एवढ्या समस्या आहे, शिक्षणासाठी वीज नाही आहे, शाळांना छप्पर नाही आहे, ज्या देशामध्ये शिक्षणाची अतिशय वाताहत झाली आहे त्या देशामध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाचा आग्रह धरतोय. ठीक आहे, आग्रह धरतोय, पण तो किती टक्क्यांना फायदा देणार आहे? पुन्हा आम्ही त्याच धोक्याकडे जाणार आहोत जेव्हा शिक्षण एक मुठ्ठीभर लोकांमध्ये होत. आम्ही हा मुद्दा यायला पाहिजे की आपण ते त्या दिशेने जातोय की जेव्हा आम्ही म्हणत होतो की काही मक्तेदारी आहे शिक्षणाची, हा जर प्रवास अजून 4 वर्ष पुढे चालला 5 वर्ष पुढे चालला तर आपल्या देशातला किती मोठा समाज मागे पडेल याचा विचार मांडणार आहात की नाही आपण? म्हणजे शिक्षण ही ऑनलाईन शिक्षण पद्धती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये असं आपल्याला म्हणायचं आहे. आपल्याकडे जी आता देशाची भौगोलिक आणि साधनांची जी उपलब्धता आहे ती पाहताना भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा कोणत्याही सरकारने आता तर पुढचे अनेक वर्ष सगळे प्लॅन बंदच ठेवले आहे. कुठलीच विकास योजना येणार नाहीये, कुठे पोहोचणार नाहीये, कुठे कुठल्या प्रकारचं नेट सिस्टीम पोहोचणार नाहीये, कुठे विकासाची कामं होणार नाहीये आणि अशा वेळेस जेव्हा देशामध्ये 80% लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर शिक्षण तज्ञ या क्षेत्रातील तज्ञांनी बोललं पाहिजे. ते सोडून आम्ही अवघ्या 10-15% किती अधिक नवीन अपडेट करत आहोत याचा आग्रह धरतोय. म्हणजे पुन्हा एकदा त्या 80% समाज व्यवस्थेत मोठा अन्याय करतोय असं मला वाटतं. ठीक आहे माधव सर, मी येतोय आता डॉक्टर आलोक मिश्राजींकडे. आलोक मिश्राजी, हा विषय आपणच सुचवलेला आहे, आपलं म्हणणं. मी अन्वित सरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या की बा दिस इज अ एक्सपेरिमेंट, आपण एक एक्सपेरिमेंट करत आहे याच्यामध्ये. माधव सरांचं जे म्हणणं आहे की देशामध्ये 90% वर आपण पोचतच नाहीये, आपण फक्त 10% लोकांचा विचार करत आहे. सर माझा एक प्रश्न, ही टक्केवारी बरोबर आहे का? हो अंदाज आहे. अंदाज आहे. आपण जेव्हा बोलतो की आपल्या देशामध्ये 60% लोकांना 2 वेळेचं जेवण नाही भेटत आहे, एक्झॅक्टली काही फिगर नाहीये ना आपल्याकडे, पण आपल्याला माहित आहे की नाही आहे ते करेक्ट आहे म्हणून.
ठीक आहे, त्या मानाने विषयावर तर आपल्याला त्याच्यामध्ये हे पाहायला लागणार आहे, करोनाच्या पहिलेचा भारत आणि करोनाच्या नंतरचा भारत, नंतरचा भारत हा आता हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दिस इज द टाइम, या वेळेला आपल्याला युटिलाइज करून आपल्याला हे करायचं आहे की एक एक्सपेरिमेंट करायचं आहे की हा कसा पॉसिबल होऊ शकतो याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. इम्प्लिमेंटचा जो भाग आहे, इम्प्लिमेंटचा जो भाग आहे तो नंतरचा विषय आहे. बरोबर अभिषेक. नाही आलोकजी, मला थोडं याच्यामध्ये असं सुचवायचं होत. मला असं सुचवायचं होत की आपली आपली सगळे म्हणजे शासकीय यंत्रणा असू द्या किंवा या क्षेत्रातले कार्यकर्ते असू द्या, सगळेजण ज्या गोष्टीकडे फोकस करत आहेत. माझं पुन्हा एकदा असं म्हणणं आहे की जे काम जास्त सोपं आहे आणि जे जास्त करायला पाहिजे त्या नियंत्रणेकडे आपण लक्ष देत नाही आहोत किंवा त्याच्या उपाययोजना करत नाही आहोत. आपण त्या लोकांसाठी करतो जे खरंच त्यांना नाही दिलं उद्या हे एज्युकेशन तर त्यांचं शिक्षण थांबणार नाहीये. मुळामध्ये तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन एज्युकेशन दिलं नाही तरी काही नुकसान होणार नाही अशा वर्गाचा विचार करत आहे. पण नाही रे, जो वर्ग आहे समाजाचा त्याच्यासाठी करायला पाहिजे, तिथं आम्ही मागं पडत आहोत सगळे. माधवजी त्याच्यामध्ये काय आहे की जे 80% 90% जो वर्ग आहे तो एक्सपेरिमेंट नाही करू शकणार आहे. एक्सपेरिमेंट 10% जेव्हा रिसोर्सच नाहीये त्यांच्यापाशी, रिसोर्स नाही तर एक्सपेरिमेंट कुठून करणार. रिसोर्स आहे इथे, रिसोर्स आहे तिथे करायला लागणार आहे. आणि त्याला आपल्याला खाली कसं करता येणार आहे, त्या 80% लोकांबरोबर कसं पोहोचवता येणार आहे, नंतर आपण तो विचार करू शकतो. मी तेच म्हणतोय की आपल्या देशामध्ये ज्या गोष्टीवर पहिले विचार व्हायला पाहिजे त्याचा आम्ही अगदी शेवटी विचार करणार आहोत. आणि ज्याच्यावर आम्ही पहिले शेवटी विचार करायला पाहिजे त्याचा मी पहिले विचार करतो. आमच्या शिक्षण पद्धतीचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे की आम्ही आमच्या केवळ विशिष्ट महानगरातल्या लोकांबद्दल विचार करत आहोत आणि महानगर सोडल्यानंतर आमच्या देशाचा जो ग्रामीण, आपल्या देशाची बौद्धिक संपदेचा विचार आहे ना सगळ्यात मोठा विचार. उद्या ही दरी इतकी मोठी वाढेल की आज नीटला फेस करणारी मुलं किंवा JEE फेस करणारी मुलं ग्रामीण भारतात असतील तर त्यांची आणि येणाऱ्या 5 वर्षातली मुलांची किती मोठी दरी वाढणार आहे या दरीचा आम्ही विचार करणार आहोत की नाही. आणि हा भारत आम्ही मुळामध्ये सरकारच्या धोरणामध्ये ठीक आहे ऑनलाईन शिक्षणाचा तुम्ही प्राधान्य त्याची चर्चा आपण वेगळी करू की हे चांगलं की वाईट. मुळात प्रश्न आहे की ऑनलाईनवर सगळी एनर्जी तुम्ही खर्च करणार असाल तर तुमच्या अल्टरनेट दुसरा जो 80-85% लोकांचा मार्ग आहे त्याच्यासाठी कुठे चर्चा सुरू आहे, ती अजिबात नाही आहे. आणि ती चर्चा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये एक मोठी दरी निर्माण होऊ शकते. मी म्हणतोय पुन्हा एकदा की ज्यांना तुम्ही ऑनलाईन शिक्षण देण्याचा एवढा आग्रह आणि अट्टहास धरताय त्याचे फायदे तर आपण जरूर बोलूया, पण मुळामध्ये त्यांना शिक्षण दिल्यानंतर नाही दिलं असतं त्यांना तरी ते शिकले असते अशी सगळी मंडळी आहे की त्यांच्याकडे आज लॅपटॉप आहे, त्यांच्याकडे फोन आहे, त्यांच्याकडे नेट सुविधा आहे, परंतु ज्यांच्याकडे हे काहीच नाही त्याच्यावर जे संशोधन व्हायला हवं. अगदी बरोबर. ठीक आहे माधव सर, मी ठीक आहे माधव सर, मी अभिषेक कडे येणार आहे. अभिषेक तू एक पत्रकार आहेस आणि तू ही कोरोनाची पार्श्वभूमी अगदी जवळून बघितलेली आहे आणि हे शिक्षण पद्धतीचं तुझं अनालिसिस आणि तुझे काय प्रश्न असतील. सर माझा एक पहिला प्रश्न आहे की जे शिक्षक म्हणजे तज्ञ व्यक्ती आहे, आवाज येतो ना माझा? हो येतोय. तर माझा एकच प्रश्न आहे की आपण ऑनलाईन शिक्षणाबद्दल बोलतोय, विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, पण जे शिक्षक लोक आहेत ते या गोष्टीसाठी तितके सक्षम आहेत का? हा सुद्धा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे आणि योगेश सर मला वाटतं तुम्ही याच्यावरती उत्तर द्यावं. अभिषेकने जो प्रश्न विचारलाय बरोबर आहे, सर्वच शिक्षक काही तंत्रज्ञ शिक्षक नाहीत ही गोष्ट, कारण की त्यांची सुद्धा अपडेट ते शिक्षक सुद्धा या प्रणालीमध्ये काही काम करतील असे नाही आहे. त्यामुळे हा आपण जरी प्रयोग करत असला तसं माधव पांडे सर म्हणले त्याप्रमाणे अजूनही 80% लोकांचा या संदर्भात आपण विचार करत नाही आहे, कारण की त्यांची घरची जी काही आर्थिक परिस्थिती आहे किंवा सामाजिक परिस्थिती आहे, कौटुंबिक परिस्थिती आहे, ते या सगळ्या प्रणालीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे एन्ड्रॉइड नाही, त्यांच्याकडे टीव्ही नाही, टीव्ही असेल तर सेट ऑप बॉक्स आहे, त्याच्यानंतर त्यांना लागणारं सगळं तुमचं नेटवर्क लागणार आहे, गॅजेट्स म्हणूया आपण, या त्याच्यासोबत लागलेली पूर्ण तांत्रिक यंत्रणा. तर हे 75-80% लोकांजवळ ही संसाधनं नाही आहे किंवा ही उपलब्धता नाही आहे. त्यामुळे केवळ आपण 15-20% विचार करून अशा प्रकारची शिक्षण प्रणाली आणायचं, ऑनलाईन शिक्षण देणार आहोत का, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा सगळे लाईव्ह असतात, म्हणजे
फेस टू फेस आपण त्याला शिकवत असतो, प्रत्यक्ष समोर असतात, प्रत्यक्ष समोर असतात, त्याच्यामुळे त्याला नेमकं काय कळतं काय कळत नाही, आपण त्याच्याजवळ जाऊन बोलतो, त्याच्या मनात काही एखादी प्रश्न असला किंवा एखादी समस्या असली तर तो शेअर करतो, त्याचं समाधान होतं आणि ते इफेक्टिव्ह अशा प्रकारचं शिक्षण होतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की हे हृदयीचे ते हृदय, हे समोरासमोर जे शिक्षण ते खरोखर परिणामकारक आणि प्रभावी असतं. त्यामुळे हे जे काही आपण ऑनलाईन शिक्षणाचा एक साधारणतः विचार करतोय, हा विचार हा केवळ काही मर्यादित आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत आपण थोडस पुनर्विचार करण्याची शासनाने गरज आहे. कारण ठीक आहे, पण योगेश सर, आता प्रश्न मग असा आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धतींवरती समजा आपण आक्षेप घेतोय किंवा ती 20% लोकांपर्यंत पोहोचते असं जर म्हणायचं आहे, तर मग करायचं काय आजच्या ह्या पार्श्वभूमीवर, करायचं हा सुद्धा एक महत्त्वाचा याच्यावरती सोल्युशन काय होईल ना? जसं आता सध्या 10वी 12वीचे वर्ग सुरू करायचं शासनाचं चालू आहे, त्याच्यामुळे आपण प्रायोगिक स्तरावर जसं आपण 26 जून पासून किंवा जे काही शासन ठरवते आहे त्यामध्ये 10वी 12वीचे विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना शिकवता येणार आहे. हे सुद्धा आपण जे 5वीचे विद्यार्थी असतील, 5वीचे 7वीचे किंवा 8 ते 8-9वीचे किंवा 8वी 9वीचे असतील, ह्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून एक दिवसाच्या शाळा घेऊन सगळे विद्यार्थी ॲट अ टाईम न बोलवता आपण त्यांना एका दिवसाच्या आड बोलू, अशा प्रकारे करता येईल. त्याच्या प्रकारे वेगवेगळे सोल्युशन्स आहे, मार्ग निघू शकतो, फक्त इच्छाशक्ती पाहिजे, नाही तर शिक्षण सुरू करून द्यायचं. जसं मुख्यमंत्री म्हणले की शाळा सुरू कधी व्हायचं ते होईल, परंतु 26 जून पासनं किंवा 10 जून पासनं आणि शिक्षण सुरू होईल. शिक्षण कसं सुरू होईल, तुमचं काही प्लॅनिंगच नाही आहे, तुमचं नीट नियोजनच नाही आहे, किंवा तुम्ही त्याचा काही आराखडा तयार केला नाही, काही तुम्ही त्याचा या बाबतीत स्ट्रॅटेजिक मूव्ह घ्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. डॉक्टर आलोक, तुमचा काहीतरी प्रश्न होता. माझा म्हणणं आहे की आपल्या बरोबर माधव सर तुमच्याकडे तुम्ही आपल्या बरोबर जे अन्वित पाठक जी आहे ते त्यांचा मिलेनियम नॅशनल स्कूल जो आहे हा देशातला पहिला स्कूल आहे जो बॅगलेस स्कूल आहे. 15 वर्षापूर्वी देशामध्ये ही कल्पनाच नव्हती की विदाऊट बॅग कोणी स्कूलला जाणार. अच्छा, तर ही जी संकल्पना आहे हे यांनी सुरू केलेली आहे ही सर. आणि तेव्हा लोक बोलायचे तेव्हा की असं कसं पॉसिबल आहे की बा पहिली दुसरी तिसरी पर्यंत पण 10वीचे विद्यार्थी विदाऊट बॅग स्कूल जाणार, म्हणजे तो इट वॉज इनोव्हेटिव्ह टाइप ऑफ, म्हणजे सामाजिक स्तरावर त्याचं एक्सेप्टन्स नव्हतं कुठेतरी, म्हणजे प्रश्नचिन्ह होतं की हे कसं होणार आहे. कारण आपण जिथे डिबेट घेतले त्याच्यामध्ये बॅगेचा बोजा किती आहे मुलांवर, आपण याच्यावर आतापर्यंत सगळे डिबेट घेतले, पण बॅगलेस स्कूल, बॅगच नाही आणि स्कूलला जायचं हे पॉसिबल आहे का, तर ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर अनवित सर बरोबर आहे, अनवित सर जसं आलोक सर म्हणतात आहे तसा बॅगलेस स्कूल आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती याचा काय समन्वय आहे? तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीने आता कसं होतंय ना, आता रिसोर्सेस ज्या लोकांकडे आहेत तिकडे हा एक्सपेरिमेंट आहे ऑनलाईनचा. आता ऑनलाईन शिकणं ना थोडं वेगळ्या पद्धतीचं शिकणं आहे. ऑफकोर्स माझ्या समोर मुलगा असेल तर मी त्याच्याबरोबर 4-5 गोष्टी करू शकतो, पण ते रिसोर्स इंटेन्सिव्ह सुद्धा आहे, इन द सेन्स की तुम्हाला तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करून यायचं, तिथे तो शिक्षक उभा असला पाहिजे एका वेळेला एक आणि ती इंटरॅक्शन होणं, ती ऍज सच रिसोर्स इंटेन्सिव्हच आहे. म्हणजे रिसोर्सेस कमी लागतात अशात नाही, वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस लागतात त्या गोष्टीकडे. त्याच्या म्हणजे आपण देशाचे रिसोर्सेस कन्सिडर केले तर त्या हिशोबात ते रिसोर्सेस लागतातच आहेत. आता ऑनलाईन शिक्षण पद्धतीने आपल्याला लक्षात येतंय ना की थोडेसे मुलं जे कमी रिसोर्स म्हणजे वेगळ्या रिसोर्सेसवर इंडिपेंडंट होऊ शकतात, वेगळ्या रिसोर्सेसवर काही मुलं इंडिपेंडंट होऊ शकतात, तर त्या रिसोर्सेस आणि तसा वापर करून ना आपल्याला फिजिकल कॉन्टॅक्ट आता कमीत कमी करायचा आहे. केवळ ह्या धोरणात आपण आहोत यात वादच नाही, अगदी बरोबर, यात काही वादच नाही. जोपर्यंत अजून आपले म्हणजे ऍडल्ट्स, आपल्यासारखे ऍडल्ट्स अजूनही या करोनाला घाबरून आहोत आणि तशी परिस्थिती सुद्धा असावी, तर ह्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणं ना सोशल डिस्टन्सिंग मध्ये हे सगळेच बिचकत असतील की हा कसा निर्णय घ्यायचा जोपर्यंत आपण कम्फर्टेबल नाही होत. सो तोपर्यंत ना तोपर्यंत मुलं येऊ शकत नाहीये, तर ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला त्या मुलांबरोबर काय करायचं या चर्चेला विषयच नाहीये. मी त्याला त्या शोला नाव तरी काय देणार आपण की ज्याच्यामध्ये हा शब्द नाहीये, म्हणजे करायचं तरी काय, असा तो विषय होऊन राहिलेला आहे.
तर मग ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये ना ऑनलाईन मध्ये जरूर मला वाटतं ना की आपण असं विचार करू शकतो की काही गोष्टी शाळेतल्या ना ऑनलाईन पद्धतीने सुंदर होतील. जेव्हा तो विद्यार्थी शाळेत येईल तेव्हा ते तो वेगळ्या गोष्टी करू शकेल. आज जे मी त्याला शिकवतो सगळ्या मुलांमध्ये ज्याच्यातल्या 80% भाग ऑनलाईन झाला तर त्यांनी शाळेत येऊन अजून अशा गोष्टी कराव्या ज्या ऑनलाईन होऊ शकत नाहीत. त्यासाठी शाळा मोकळी करावी की अशा गोष्टी करण्यासाठी ज्या ऑनलाईन होऊ शकत नाहीत ना त्यासाठी शाळा असली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणजे हा एक्सपेरिमेंट होऊ शकतो आज या आपल्या लोकांबरोबर. मी महेश सरांकडे येतो. महेश सर मला एक सांगा की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही जी आहे ही एक लहान म्हणजे लहान बाजूने आता शाळा सुरू केलेली आहे KG1 आपण क्लास म्हणूया, त्यानंतर मिडिल स्कूल आणि त्याच्यानंतर मग हायर एज्युकेशन. ह्यासाठी ह्या सगळ्या वर्गाला तो त्याच प्रमाणामध्ये सार्थक राहील की प्रत्येकाचे त्याचे बेनिफिट्स वेगळे आणि ते अगदी वेगळ्या पद्धतीने होतील परिणाम त्यांच्यावरती. मला असं वाटतं की हायर एज्युकेशनसाठी हे 100% ऑनलाईन एज्युकेशन शक्य आहे. आपण बघतो आहे की बरेचसे आजकाल ऑनलाईन डिग्री इंटरनॅशनल लेवलच्या आपण इथे आपल्या भारतामध्ये शहरामध्ये बसून अमेरिकेच्या डिग्र्या घेऊ शकतो. कॅम्ब्रिजच्या असतील, त्याच्यानंतर बोस्टनच्या असतील किंवा हायर एज्युकेशनसाठी हे सगळं काही पॉसिबल आहे. पण प्री प्रायमरी एज्युकेशन आणि प्रायमरी एज्युकेशन हे अजिबात मला असं वाटतं ऑनलाईन पूर्णपणे शक्य नाही आहे. त्यासाठी त्यांचं एज्युकेशन जो असते लहान मुलांचं ते व्हॅल्यू बेस्ड पण असते. नुसतं म्हणजे आपण कितीतरी वर्ष आपण बघितलं की इंग्रजांनी जो आपल्याला एज्युकेशन सिस्टीम दिली होती म्हणजे रोट लर्निंग ज्याला आपण म्हणू की पाठांतर करून ते पकडी परीक्षेमध्ये जाऊन ते ओकणे बस स्वतःची क्रिएटिव्हिटी वगैरे आपण त्यामध्ये फार कमी वापरत होतो. घोकमपट्टी सिस्टीम जो आपल्याला इंग्रजांनी लावून दिली होती त्याला आपल्याला बदलायला जवळजवळ आता कुठं आपण या 10 वर्षांमध्ये त्याच्याबद्दल फेरविचार करू लागलो आहे की आपलं एज्युकेशन सिस्टीम हे व्होकेशनल बेस्ड नसताना नसल्यामुळे क्रिएटिव्हिटी नसल्यामुळे त्याच्यात कुठेतरी आपण म्हणू की इमोशनल कोचंट नसल्यामुळे फक्त इंटेलिजन्सचा त्याच्यात पाठांतराचा मेमोरीचा विषय होता. तर हे सिस्टीम बदलायला आपल्याला खूप वर्ष लागली. आता कुठेतरी त्याचे आपण बघतो आहे की बदल रिव्होल्युशन त्याच्यामध्ये घडत होतं आणि अचानक आता हे सगळं आपल्या समोर कोरोनाचा काळ आलेला आहे. तर आता परत आपल्याला सगळ्या गोष्टींचा फेरविचार करावा लागणार आहे की आपण लहान मुलांना प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना कशा पद्धतीचा आता कोर्सेस डिझाईन केले पाहिजे, त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज कशा ऍड केल्या पाहिजे. कारण की शिक्षण पद्धती आता टीचरचा रोल फार पूर्णपणे बदलणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं की टीचर जो आहे तो फेस टू फेस उभा राहून म्हणजे शिकवत होता, क्लास सायलेंट करत होता, त्याची इमोशन समजून घेत होता, त्याची फिजिकल कंडिशन बॉडी लँग्वेज समजून विद्यार्थ्यांना शिकू शकत होता. पण आता तो ऑनलाईन एकदा आला की तो त्याचं शिकवत जाईल आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती तो बघू शकणार नाही की कुठल्या पद्धतीनं विद्यार्थी शिकत म्हणजे इंटरेस्टने शिकत आहे की नाही शिकत आहे, त्याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन नाही करता येणार. त्याच्यामुळे शिक्षकांचा रोल भरपूर काही बदलणार आहे. हा माधव सर आपल्याकडे आणि व्हॅल्यूज कशा ऍड करता येईल आपल्याला. कारण की व्हॅल्यूज हे विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा ते टीम वर्कनी काम करतात किंवा कॉन्टॅक्ट मध्ये सोसायटीच्या इतर विद्यार्थ्यांसोबत येतात त्याच वेळेस त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज कुठेतरी ऍड करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फार विचार करावा लागणार आहे. आपल्याला लगेच ती पद्धत एकदम पूर्ण लागू करून घ्यायची की नाही आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये ऑनलाईन की नाही हा प्रश्न हो किंवा नाहीचा नाही आहे. तर भरपूर आपल्याला अनेक वर्ष मला असं वाटतं की मंथन करावं लागणार आहे आणि त्यातून मग कुठेतरी आपल्याला आपल्या भावी पिढीसाठी काय चांगलं होऊ शकते या गोष्टी सॉर्ट आउट करून आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागणार आहे मला असं वाटतं. म्हणजे थोडक्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती ही किती चांगल्या पद्धतीने सगळं वर्गांपर्यंत पोहोचता येईल याची काहीतरी योजना चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे. ठीक आहे माधव सर आपण काय बोलतात. नाही महत्वाचा मुद्दा असा आहे मी ते सांगत आहे की ऑनलाईन पद्धतीचे फायदे तोट्यावर तर आपण चर्चा करूया. मुळामध्ये जे ऑफलाईन आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे. आता एक सरकारनी एक ऍप आणलेलं आहे दिशा नावाचं, त्या ऍपमध्ये त्यांनी खूप सारे पुस्तकं रेफर्स केले आहे. माझा असा प्रश्न आहे की सरकार असे छोटे छोटे पुस्तकं प्रिंट करून विद्यार्थ्यांमध्ये पोहोचू शकणार नाही का. शाळांमधले ग्रंथालय संपवले आहेत आणि आज पूरक पुस्तकांची यादी तुम्ही देताय, ती पुस्तकं तुम्ही मोबाईलवर वाचा असं सांगताय, पण ती पुस्तकं तुम्हाला जर शिक्षण चालू ठेवायचं आहे तर ती मुलांपर्यंत सॅनिटाईज करून देता येणार नाही का.
आपल्याला मुलं नाही आहेत म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त आजही आपल्या सगळ्यांची भूमिका अशी आहे की जी क्रमिक पुस्तकं आहेत त्याचं शिकवले की शिक्षण झालं. मुळामध्ये ही धारणा चुकीची आहे ना की क्रमिक पुस्तकं जी लावलेली आहे नववीला आठवीला पहिलीला पाचवीला एक लँग्वेज जरी विषय घेतला भाषे विषय घेतला तर त्याला पहिलीचं पुस्तक जो वाचतो ना तो दहावीचे वाचू शकतो. त्याच्या क्षमतांचा जो विकास आहे मुळामध्ये त्याबद्दल सरकारने जे करायला पाहिजे होतं. आज तुम्ही आग्रह ज्या पद्धतीचा ग्रामीण भागाची धरणार आहात किंवा अजून की सगळं मोबाईलवरच पहा तो लिहेल कधी तो वाचेल कधी आणि या लिहिण्याच्या वाचण्याच्या प्रक्रियेला आज गतिमान करण्यासाठी सरकारने जी ग्रंथालय बंद केली जी ग्रंथालय चालू असायला पाहिजे. आज विजेचा प्रश्न तयार होतो शाळांमध्ये वीज नाही म्हणून अनेक शाळा बंद पडतात अशी स्थिती आहे. पाण्याची बिलं भरायला लोकांकडे शाळांकडे पैसे नाहीये ते सरकार किंवा ती व्यवस्था अशी सांगत आहे की सगळ्यांनी नेटवर्क कनेक्टिव्हिटी ठेवली पाहिजे. तुम्ही नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटीसाठी आणि एक एक 10-10 हजाराचे 15-15 हजाराच्या मोबाईलचा आग्रह धरण्यापेक्षा 10 हजाराची आज लाखो पुस्तकं लहान मुलांची पडून आहेत प्रकाशनाकडे पडून अक्षरशः. आपण लहानपणी सगळ्यांनी चांदोबा वाचला त्याच्या चौधरी वाचली या पिढीला पुन्हा चांदोबा त्याच्या चौधरी दिलं तर तुम्हाला काय अडचण आहे. गोष्ट ती पुस्तकात लिहिली आहे एक दोन पानात तीच वाचायची आहे का त्यांनी साने गुरुजी डायरेक्ट वाचला 50 पानाचं तर काय बिघडलंय तुम्हाला. आणि मुळात मोबाईलवरती ते जे पुस्तकं येणार आहे ते पुस्तकं वाचण्याची इंटेन्सिटी किती असते किती सिरियसली तो वाचणार आहे. मुळामध्ये सर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सरकार पैसा कुठे खर्च करतोय. मुळामध्ये पैसा जो खर्च व्हायला पाहिजे. आज लाखो पुस्तकं मी पुन्हा एकदा रिपीट करेल आणि अनेक प्रकाशनं अगदी ना तोटा ना नफा 60-60 रुपयात मोठी मोठी पुस्तकं द्यायला लागली आहेत तिथे तुम्ही ऑनलाईन पुस्तकं रेफर करता आणि ऑनलाईनवर त्यांनी तासभर पुन्हा पुस्तक वाचलं पाहिजे सांगतात त्या जो हार्ड कॉपी द्या ना आणि त्यासाठी अनुदान द्या त्यासाठी मुलांना ती पुस्तकं द्या. त्यांनी भाषेसोबत नुसतं एक 10वीचं किंवा 8वीचं पुस्तक नाही वाचायचं अपेक्षित जाता नवीन डिझाईननुसार त्यांनी इतर पुस्तकं दिली पाहिजे आणि सरकारने जसे धान्य देता तांदूळ देता तर हे पुस्तकं द्या ना आणि हीच वेळ आहे आता करण्याची हीच ती वेळ असं मला वाटतं. बिलकुल तुमचा जो मुद्दा हा जो तुम्ही जो हा मी येतोय सर तो हा मुद्दा मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही निदर्शनात आणून दिला कारण ही व्यवस्था कुठे ना कुठे मुलांच्या बुद्धीला बौद्धिक विकासासाठी कुठे ना कुठे सरळ सरळ पुस्तकं वाचणं ऑनलाईन पद्धती सोडून जे आपल्या आपल्या पिढीमध्ये आपण जे वाचत होतो ते कुठे ना कुठे खरोखर सार्थक ठरणार आहे. हा योगेश सर बोला तुम्ही लेखनाच्या वह्या असतील किंवा मुलांचे खेळ छोटे छोटे खेळांचे पुस्तक असतील रंगचित्र काय आता हे खेड्यातले आमचे ग्रामीण भागातले लोक हे पुस्तक घेऊ शकणार नाहीत ही सरकारने दिली पाहिजे ना त्यासाठी अनुदान दिलं पाहिजे. आणि नुसतं क्रमिक पुस्तकं आम्ही 8वीपर्यंत देतोय 9वी-10वी देतच नाही त्याच्याऐवजी जर तुम्ही फक्त भाषेचे किंवा गणिताचा विषय असेल 10वीचा मुलगा काय 8वीचा मुलगा काय आज तुम्ही त्याची जी मुळता जी बेसिक कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून देणारी पुस्तकं निर्माण केली पाहिजे त्या संदर्भात काम झालं पाहिजे शिक्षण मंडळाने त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि तसे मुद्रित करून विद्यार्थ्यांमध्ये विनामूल्य पोहोचवलं तर हे शिक्षण निरंतर चालू राहील त्या दिशेनं अभ्यासक्रमाची रचना केली गेली पाहिजे. ते काहीच होत नाहीये आणि कशा पद्धतीनं ऑनलाईनवर आम्ही सगळे फोकस करणार आहोत आणि ते 80% लोकांना कसं त्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय हे खरं मला दुःख वाटतंय. ठीक आहे योगेश सर आपण बोलत होतात ते असं आहे की ऑनलाईन जर विद्यार्थी शिकायला लागला तर नेत्र तज्ज्ञांनी जो काही सर्वे केलेला आहे संदर्भातला त्यांना दृष्टिदोष निर्माण होण्याची मुख्य संभावना त्यांनी व्यक्त केली आहे आणि स्वाभाविकरित्या त्याच्या मानसिकतेवर खूप जास्त परिणाम होईल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी हा टीव्ही समोर किंवा मोबाईलच्या समोर जर राहिला तर त्याचे शारीरिक विकृती त्याच्या शारीरिक व्यंग ते शारीरिक क्षमता त्याची कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे दृष्टिदोष अंकास होईल. आणि जसं सर म्हणले त्याप्रमाणे काही प्रश्न असतात त्याचे उत्तर तो जेव्हा लिहितो तेव्हा तो लिहित असताना त्याला पाठांतर होत जातो बरोबर त्याचं स्मरण स्मरणामध्ये राहतात त्या गोष्टी एका प्रकारची रिव्हिजन होत असते त्याची उजळणी आपण ज्याला म्हणतो जेव्हा तो लिहित असतो ना तेव्हा त्याचं पाठांतर सुद्धा होते किंवा त्याची रिव्हिजन सुद्धा होत असते आणि ती दीर्घकाळ टिकते स्मरणात राहते. बिलकुल कारण बरेचदा आपल्या वेळेस शिक्षक सुद्धा म्हणायचे की हे हा एक जो पोर्शन आहे तो 10 वेळा लिहून आण तर तो 10 वेळा लिहून आण म्हणजे ती काही शिक्षण असायची तर ती 10 वेळा लिहून आणल्यानंतर ते तुमच्या डोक्यामध्ये घट्ट बसायचं हा त्यामागचा उद्देश असायचा. आणि रत्नाकर सर दोन गोष्ट माधवजी मी तुम्ही जे आता बोलले मी शेअर करतो की कर्नाटक गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे की 1वी ते 5वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण नाही होणार म्हणून हे निर्णय त्यांनी घेतलेला आहे कर्नाटक निर्णय घेतलेला आहे सरकारने. आणि दुसरं आपण आता जे योगेश सर जे बोलत होते त्याच्याबद्दल मी सांगतो की घटना आहे
कालची पुण्याची घटना आहे की आई बाबांनी कार्टून पाहायला नाही सांगितलं मुलाला, त्यांनी सुसाइड करून घेतलं त्यांनी. तर हे जे गोष्टी आहे हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जे डिस्कस करत आहे तर हे खूप सिरियस आहे, याच्यावरही फोकस करायला पाहिजे आपण. म्हणजे याचे परिणाम मानसिक परिणाम काय होणार आहेत, शारीरिक परिणाम काय होणार आहे, हे सुद्धा ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं एक आपण नफा नुकसानचं जेव्हा कॅल्क्युलेशन करतो त्याच्यामुळे मध्ये हा सुद्धा मुद्दा अंतर्भावभूत करणं अत्यंत आवश्यक आहे. अनिल सर, तुमचं काय म्हणणं की मुलांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना त्यामध्ये एवढं समोर असून काम करताना, जसं आता आलोक सरांनी सांगितलं की कालचीच घटना आहे पुण्याची जिथे त्या मुलांनी आत्महत्या केली फक्त यासाठी कारण त्याच्या आई वडिलांनी त्याला कार्टून नेटवर्क बघू दिलेलं नाही, तर अशा घटना टाळण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? सर आता काय झालंय की ही पर्टिक्युलर केस असेल कॉम्प्लिकेटेड, म्हणजे अमुक मिळालं नाही म्हणून सुसाईड केलं. आता ह्या विषयावर मी आता बोलणं आणि म्हणजे अवघड आहे कारण त्याला खूप सारे वेगळ्या अडचणी आणि सायकोमेट्रिक लेवलवरती त्याचं. माझं काय म्हणायचंय सर, एक तुम्ही मुद्दा सुरुवातीला घेतला होता की ऑनलाईन पद्धती आहेत, आपण मूल्यमापन कसं करणार? आज ही मुलं आपला कॅप्टिव्ह ऑडियन्स नाहीयेत. माझ्या दृष्टीने ना मी कसं बघतो माहितीये का, माझ्या वर्गात 40 मुलं आहेत, मी अशा पण ऑनलाईन पद्धती बघतोय की सगळ्यांनी सगळ्यांचे कॅमेरे ऑन ठेवायचे, सगळ्यांनी गप्प बसायचं आणि मी सांगतो तसं माझ्याकडे बघायचं. म्हणजे जो क्लासरूमचा डिसिप्लिन आहे ना तो ऑनलाईन पद्धती तशाचा तसा येतोय, पण ते फार फनी आहे कारण एम्बियन्स तसा देण्याचा प्रयत्न करतात काही शिक्षक. हो म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे की नवीन गोष्टीला जुन्याप्रमाणे वापरून बघतायत ते, पण काही दिवसांनी मेबी त्यांना लक्षात येईल की बाबा असा डिसिप्लिन आपण जो म्हणतो ना तो डिसिप्लिन ऑनलाईन पद्धतीत शक्य नाही. मी कॅप्टिव्ह ऑडियन्सच नाही आहे तुमचा, तुम्हाला तसा कंट्रोल नाही माझ्यावर जसा तुमच्याकडे अदरवाईज मी क्लासरूम मध्ये असल्यावर असतो. मी कुठे बघावं, मी काय करावं ना, या सगळ्याचा कंट्रोल माझ्या कानावर काय गोष्टी पडल्याच पाहिजेत त्या सगळ्या गोष्टीचा कंट्रोल त्या शिक्षकाकडे असतो. आता हा मुलगा आहे त्याच्या घरी आणि ह्या शिक्षकाला त्याच्यावर कंट्रोल ठेवणं शक्य नाहीये. तर आता ना याच गोष्टीला उलट झालंय, ज्याला फ्लिप क्लासरूम म्हणतो ना की तुम्ही जर मला मोटिवेट केलं ना तर मी येणार तुमच्याकडे ऐकायला, मी त्यावेळेला त्या तुम्ही जे माझ्यासाठी करून दिलंय. तर तुमची जबाबदारी आता अशी आहे, म्हणजे शिक्षकाची जबाबदारी अशी आहे की तुम्ही तेवढं इंटरेस्टिंग करून देता का मला, नाहीतर मी शिकणार नाही. मला उगाच शिकायचं नाहीये, तुम्ही माझ्यासाठी इंटरेस्टिंग असाल तर मी शिकेन. म्हणजे थोडक्यात आता कसं झालंय या 4 महिन्यामध्ये ना की जो इंटरेस्टिंग करून देतो त्याचे लेक्चर्स अटेंड होणार, त्याच्यासाठी त्या मुलाची डेव्हलपमेंट होणार, जो बोरिंग करतो त्याच्याकडे दुर्लक्ष होणार. मला असं वाटतं की आपली आजची जी चर्चा आहे त्या चर्चेचं जे कन्क्लुजन आहे तेच हे निघालं पाहिजे की ही ऑनलाईन पद्धती जी आहे, शिक्षण पद्धती आहे ही, याच्यातून कशा पद्धतीचा इंटरेस्ट जो आहे तो सर्व प्रकारच्या मुलांमध्ये आणि शिक्षक शिकवणाऱ्यामध्ये सुद्धा तो निर्माण करता आला पाहिजे, जेणेकरून शिक्षक वर्ग ऑनलाईन पद्धतीने शिकवणारा आणि तो विद्यार्थी वृंद जो शिक्षण घेतो आहे त्या दोघांमध्ये एक इंटरेस्टिंग समन्वय साधता आला पाहिजे. हे कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने करू शकू हे जर पुढे आलं तर मला असं वाटतं की ही जी शिक्षण पद्धती आहे ही सार्थक किंवा निरर्थक याचं आपण चांगलं मूल्यांकन करू शकू. आलोक सर, माझं म्हणणं काय की माधवजीने सांगितलं की मी बिलकुल सहमत आहे या विषयावर की आपल्याला जे 70-80% लोकांपर्यंत पुस्तक इझिली आपण पाठवू शकतो त्याच्यावर आजपर्यंत कोणी विचार केलेला नाही आहे. बरोबर. ऑनलाईन अन्वित जे बोलत आहे की ऑनलाईनवर एक्सपेरिमेंट ठीक आहे, सक्षम आहे म्हणून ते एक्सपेरिमेंट करू शकतात आणि ते करायलाही पाहिजे, जेणेकरून आपण त्याला पर्क्युलेट कसं करू शकतो खालपर्यंत, दिस इज गुड. पण आता सध्याच्या घटकेला आपण त्या जे 70-80% लोक त्यांच्यासाठी त्या मुलांसाठी काय करू शकतो त्याच्यावर सरकारने काही विचार करायला पाहिजे, आणि विचारच नाही तर त्याला इमिजिएट इम्प्लिमेंट केलं पाहिजे ते आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे, कारण एंड युजर पर्यंत त्याचा काय बेनिफिट जाईल आणि प्रत्येक शिक्षणाचा आपल्या याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहे, शिक्षण घेणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी योग्य पद्धतीचा निवड करणं आणि तो कसा पोहोचेल ह्याची यंत्रणा व्यवस्थित राबवणं हे सुद्धा एक अत्यंत गरजेचं आहे सरकारी यंत्रणेसाठी, प्रशासनासाठी. मला असं वाटतं की आपण आता कन्क्लुडिंग नोटकडे वळलं पाहिजे. अभिषेक, तुझे काही प्रश्न असतील तर विचार. माझा एकच प्रश्न आहे अमलीश सरांसाठी. एक माझा एक प्रश्न आहे की समजा हे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे सरकारने काढली आहे याच्यात चांगली गोष्ट आहे, जे टेक्नॉलॉजीकडे आपण पाय समोर करतो आहे, पण एखाद्या विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षण आत्मसात करायला साधारणतः किती वेळ लागतो? सर विद्यार्थी आहे ना,
इतके पटकन शिकतायत ना, शिक्षकाला 2 आठवडे तिकडे लागतात ना शिकायला, तो विद्यार्थी एका दिवसात शिकतोय. आणि इतकी मजेदार आहे ना ती गोष्ट की ऍक्च्युली शिक्षक आहे ना, या आठवड्यात जे द्यायचं त्याचं ट्रेनिंग मागच्या आठवड्यात झालंय, तो शिक्षक तसं डिलिव्हर करतोय आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं याचं ट्रेनिंग आज घेतोय. कारण सगळं लाईव्ह आहे, म्हणजे एका चालत्या गाडीवर रिपेअर करण्यासारखी गोष्ट आहे की मी पुढच्या आठवड्याचं ट्रेनिंग आज घेतोय, मी आज देतोय, पुढचं शिकतोय पुढच्या पद्धतीने. पण मुलं फार इझिली पिकअप करतात. म्हणजे मुलांसाठी ना असे पहिल्यांदाचे हे असतं ना की मला जुनं पद्धत जुनी गोष्ट असं काही त्यांच्या डोक्यात लॉकच नाहीये, अरे ही नवीन पद्धत चला करून बघूया. हे एक पॉझिटिव्ह जे हा मला असं वाटतं हा त्या मुलांसाठी आहे जे शाळेत जायचा कंटाळा करतात, ज्यांना शाळेच्या नावाने जे एक फोबिया असतो त्या मुलांसाठी मला असं वाटतं की हे अरे चला बरं आहे, घरी बसून आम्ही शिक्षण घेतो आहे, म्हणजे कमीत कमी ती छडी तर मिळणार नाही. काय बरोबर आहे योगेश सर? तुम्ही सर छडी हातात घेऊन शिकवलेला आहे? नाही, छडी बंदच आहे आता शासनाची आरटीई मध्ये सर, ती दिसते ना, पण ती दिसते कधी कधी शिक्षक जेव्हा वर्गात येतात ना तर शिक्षकांच्या चेहऱ्यातच असं वाटतं की छडी यांच्या हातात. सर या गोष्टीसाठी सहमत होतील की आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा जर आपण सर्वे केला एज्युकेशन मध्ये तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची एक मोठी संख्या आपल्या देशामध्ये आहे आणि शाळा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याहीपेक्षा एक सर्वे झालाय मध्यंतरी की त्या सर्वेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रातले किती मुलं अजूनही लेखन वाचनाच्या अलिप्त झाले आहेत. ती 10वीत आहे, ती 8वीत आहे, ती 9वीत आहे, पण त्यांना लिहिता आणि वाचता येत नाहीये. मला हा पुन्हा एकदा प्रश्न समाजाला विचारायचा आहे आपल्या माध्यमातून की इंटरनेटच्या किंवा या ऑनलाईन शिक्षणातून त्याला लिहिता येत नाहीये तो परीक्षा कशी देणार आहे, त्याला वाचता येत नाहीये तो परीक्षा, तो सिनेमा बघतोय. मी एक ऑनलाईन पाहणाऱ्या 10वीतल्या एका विद्यार्थ्याच्या पालकांशी बोललो, ते म्हणाले याला गणित लावलेलं आहे समोर, पण तो गणित पाहतोय नुसता, आकृत्या पाहतोय, विज्ञान पाहतोय, पाहण्याने नाही ना शक्य होणार. आणि गंमत म्हणजे जे लोक हे सगळं बोलत आहे त्या लोकांनी आज शालेय शिक्षणाचा, मी 10वीपर्यंत बोलतोय सगळं किंवा 12वीपर्यंत बोलतोय, शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्णपणे बदललेला आहे याची जाणीव समाजाला आहे की नाही मला माहित नाही, परंतु आता फक्त क्रमिक पुस्तकातला 30% लिहिला जातो आणि 70% हा मजकूर 100% बाह्य आहे जो तुम्हाला इतर पुस्तकातून घ्यायचा आहे. मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय की जे सरकारने करायला पाहिजे ती ही वेळ आहे की आता हे तुम्ही करा की ऑनलाईन तुम्ही काय स्टोरी पाहणार आहात, लिहायचं आहे तुम्हाला, वाक्य बनवायचे आहेत की शब्द तयार करायचे आहेत, ते अचूक लिहायचे आहे, ते व्याकरणयुक्त असली पाहिजे, ती गणित करून पाहायची आहे, तुम्ही ऑनलाईन गणित कशी करणार आहात, शक्य नाही ना. आणि मग याच्यासाठी जे सपोर्टिंग सिस्टीम उभी करायला पाहिजे त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायची गरज आहे. आणि आम्हाला मेहनत न घ्यायसाठी सोपं उत्तर शोधायचं आहे की तुम्ही टीव्ही लावा, तुमचं रेडिओ, तुमचं नेट उघडा करा आणि ही साईट पहा ती साईट पहा. पण हे कोणासाठी की जी मुलं शक्य आहे का, माधवजी जे बोलत आहे ते शक्य आहे का, गणित कसं करणार आहे? तर कसं आहे माहितीये का, माधवजी बोलतायत ना ती पण एक सत्य बाजू आहे ह्याच्यातली की बाबा मी ऑन केलं आणि तुम्ही बघा, म्हणजे मी शिक्षण पुरवलं, माझा टिकमार्क झाला, मी शाळा चालू केली. तुम्हाला कसं आहे ना, जर नाही आलं ना तर तो विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असतो आणि जर आलं ना तर ते माझं कौतुक असतं, मी टीचर आहे, मी संस्था चालक आहे, माझं कौतुक आहे कारण माझ्यामुळे आलं. हा विषय आहे एक प्रकारचा, पण मी काय विचार करतोय सर की आता म्हणजे एवढा आपल्या पब्लिक एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला लिहिता वाचता येत नाही, म्हणजे असंच होतं ना आपण मंगळयान पण पाठवतोय चंद्रावर आणि इकडे गरिबीची पण प्रश्न लढतोय, अशा प्रकारे मांडून त्याचा उपयोग नाहीये. कारण मग हे करू का ते करू असा विषय नाहीच आहे हा. ऍक्च्युली जिथे कुठेतरी हा लिहिता वाचता येत नाही ना, हा ऍक्च्युली ओरिजिनल आपली जी ओरिजिनल पद्धत आहे ना त्या ओरिजिनल पद्धतीत पण फ्लॉ आहे. ऑनलाईन तर सोडून घ्या, ओरिजिनल पद्धतीतच फ्लॉ आहेत, म्हणजे इतके वर्ष जे चाललंय. परंतु सर संख्या मोठी आहे ना, सर संख्या मोठी विचार म्हणतोय आणि 80-85% आहे ना, त्यांचा पहिले विचार करा ना सर, त्यांचा विचार व्हायला पाहिजे. त्यासाठी उत्तर काय आहे का सर, त्यांच्यासाठी उत्तर बजेट आहे सर, बजेट मध्ये पैसे लावले गेले पाहिजेत सर, ह्याच्या पलीकडे काय बोलायचं. आता तर बजेटचा विशेष नाही, आता तर कोरोनाच आहे त्यामुळे विशेष नाही. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रकाशनाशी सरकारने तातडीने संपर्क करून त्यांच्याजवळची लाखो रुपयाची पुस्तकं, लाखो पती असलेली पुस्तकं का ताब्यात घेऊ नये आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचू नये? जर तुम्ही सगळेजण 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत शिक्षण उघडून पाहिलं असेल, मी उघडून पाहिलंय म्हणून मी सांगतो की लँग्वेज सारखे 3 विषय जे आपल्याकडे फर्स्ट सेकंड थर्ड लँग्वेज आहे त्याच्यामध्ये तर 100% हे इंटरनेट फेल आहे, माझा दावा आहे.
नाही माधवजी हा जो प्रॉब्लेम आहे आताचा प्रॉब्लेम नाही आहे, 70 वर्षाचा प्रॉब्लेम आहे हा. हे हा जो फेल्युअर आहे हे आपण जे डिस्कस करत आहे की ते हा जो फेल्युअर आहे 70 वर्षाचा फेल्युअर आहे. आता ती संधी आली आहे की तुम्ही पुन्हा मुलांना पुस्तकाला जोडू शकता. पुन्हा संधी मुलांना, हा ही संधी आहे की घरी पालक सुद्धा हे करू शकतात की तुला याच्यासोबत ही वेगवेगळी पुस्तकं वाच आणि कुठेतरी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलावं लागेल, कुठेतरी हे डिझाईन बदलावं लागेल ज्याच्यामध्ये मुलं हार्ड कॉपी वाचतील, घरी ते लिहायला सुरुवात करतील. आता माझ्या मुलीचं एक उदाहरण द्यायला मला हरकत नाही, वैयक्तिक उदाहरण आहे, परंतु मी सांगतो ते MBBSला आहे. तर त्यांच्या कॉलेजने काय केलं, त्यांना सांगितलं की ऑनलाईन तर क्लास घेतला, पण त्यांना सांगितलं की आज संध्याकाळी 12 पर्यंत तुम्ही हे 50 पानं लिहून द्यायचे आणि त्याचा PDF करायचा. ऑनलाईन तर किती चांगलं उदाहरण आहे की 50 पानं तुम्हाला लिहायचे, ती सकाळी 7 बसली, रात्री 12 तिने 50 पानं लिहिली आणि त्याचा PDF केला. तुम्ही वर्क काय करून घेताय, फक्त बघायला सांगताय, लिहिण्याचं काय स्वरूप आहे तुमच्याकडे, तर ते नाहीये. आणि त्याच्यामुळे माधवजी हे चालू झालेलं आहे. तुम्ही जे MBBS आता एक्झाम्पल दिलं, आता काय आहे जे असाइनमेंट हे जे टीचर्स लोक देत आहे हे तसंच करत आहे. असाइनमेंट सबमिट तुम्हाला लिहायचं आहे आणि PDF करून सबमिट करायचं आहे. मी थोडं करेक्ट करतो, तर हे ग्रामीण भारतामध्ये तुम्हाला जसे हस्तपुस्तिका असतात शाळांमध्ये, जसे तुमचे नोंदवह्या असतात, त्या स्वरूपात छापून त्यांना होमवर्क सारखी दिली पाहिजे. आणि आता तू आज घेऊन जा, महिन्याभराने हे सगळं करून आण, म्हणजे तो घरी अभ्यास करेल, तो टीव्ही पाहतोय, तो तुमचं नेट पाहतोय ना, याला मला थोडा आक्षेप घ्यायचा की त्याची काही व्यवस्था नाहीये. तरीही सरकारने याच्यामध्ये बजेट प्रोविजन करून आता तातडीने पावलं उचलली पाहिजे की त्याला कोणतरी वर्कबुक जे आलं होतं पण एखाद दुसऱ्या विषयात पाहिजे. ठीक आहे माधवजी, आपला व्हॉइस मी आता कन्क्लुजन कडे वळणार आहे आणि सगळ्यांना आपली ह्या विषयावरती कन्क्लुडिंग टिप्पणी द्यायची. मी सरळ येतोय महेश गणगणे सरांकडे. महेश सर, ह्या विषयाच्या अनुषंगाने जितकी आपली चर्चा झालेली आहे, आपले जे मत आहे तुम्हाला 1 मिनिटामध्ये आता प्रदर्शित करायचं आहे. मला वाटतं आतापर्यंत जो जी चर्चा झाली आपली ऑनलाईन शिक्षणाबद्दल, त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे एक आपण त्याच्या पार्ट त्याचे केले पाहिजे. जसं आता आपण म्हटलंय की लिहिता वाचता आलं पाहिजे, म्हणजे निरक्ष आपण म्हणू त्याला निरक्षरता जो आपण म्हणू, त्याच्यावर थोडासा आता मोठा प्रश्नचिन्ह येणार आहे. हा ऑलरेडी जपानमध्ये आपण जर बघितलं तर जपानमध्ये ऑलरेडी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम चालू आहेत की मुलांना पेन पेन्सिल पकडून लिहिता येत नाही, कारण की त्यांना जिथे तिथे शिक्षणाची पद्धतीमध्ये फक्त क्लिक करावं लागते किंवा टच करावं लागते. टच स्क्रीनच्या एज्युकेशनमुळे ह्या गोष्टी आउटडेटेड तिथे झालेल्या आहेत आणि हा त्याला प्रॉब्लेम म्हणा किंवा येणाऱ्या भविष्यात एक नवीन आधुनिकीकरण म्हणा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमच आहे, दिस इज द प्रॉब्लेम. या वी कॅन प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो, कारण की आता आर्टिफिशियल एज्युकेशन आपण बघतोय की आपण ऐकलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपण बघतोय की आपण मशीन्सवर टेक्नॉलॉजीजवर इतके काही डिपेंड होत आहोत की आपण बरेचसे कामं स्वतः बिलकुल अजिबात करत नाही आहोत. जसं आधी आपण बघत होतो की आपल्याला शिवाजी महाराजांची जयंती कधी आहे, आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी आहे, हे आपल्याला पाठांतर करून नेहमी लिहून ते परीक्षेमध्ये देणं आवश्यक होतं. पण आजकाल आपण मुलांची पद्धत बदलतो आहे, आपण बदललेली बघतोय, ते गुगल करतात आणि लगेच कोणाची पण बर्थ डेट जयंती किंवा त्या दिवसाचं महत्व हे जाणून त्यांना त्या गुगलच्या माध्यमातून घेत आहेत. त्याच्यामुळे त्याला गरज काय आहे तर त्या महामानवांची त्या महापुरुषांची व्हॅल्यूज आपल्यामध्ये ऍड कशा होतील हे शिकण्याकरता मला असं वाटतं की महत्वाचं आहे. ते ऑनलाईन होऊ शकत नाही, त्यामुळे हे एज्युकेशन सिस्टीम हे हळूहळू बदलेल. हा काही एक कोरोनाचा काळ पुरतं सगळं काही बदलून देईल असं शक्य नाही आहे. त्याच्यावर भरपूर विचारमंथन झालं पाहिजे. ज्या गोष्टी जे कन्सेप्ट गणिताचे आपण म्हटलं, जे गणिताचे कन्सेप्ट एक शिक्षक बऱ्याचदा नाही समजून सांगू शकत विद्यार्थ्याला, ते मी बघितलं आहे. माझ्या शाळा आहेत, मी ते बघतोय की त्या दिशा ऍपची इथे गोष्ट केली फार चांगल्या पद्धतीनं. मला आज ते कन्सेप्ट समजले. तुम्हाला खोटं वाटेल की मला ज्या कन्सेप्ट शाळेमध्ये पायथागोरसच्या संबंधित असतील, न्यूटनच्या संबंधित असतील, ते त्यावेळेस त्या कळल्या आणि ते त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आज मला का कळल्या, म्हणजे मला या गोष्टी एज्युकेटेड मोर. तर मी एवढंच म्हणून संपेल की बॉ फिजिकल एज्युकेशन हे फिजिकल पद्धतीने होऊ शकते आणि व्हर्च्युअल एज्युकेशन हे
येतं दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला भविष्यामध्ये या सर्व एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला लागू करावं लागणार आहे बरेचसे. धन्यवाद महेश सर. मी आता येतोय योगेश सरांकडे. योगेश सर, आपलं मत अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला जाताना व्यक्त करायचंय. माझं म्हणणं एवढंच आहे की आरटी मध्ये 1 ते 7 पर्यंत 8 पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक शासन देत आहे. या कोरोनाच्या एकूणच पार्श्वभूमीवर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शासनाने पुस्तकं द्यावे. एक दुसरी गोष्ट, आपण सिलेबस कमी करून आणि अल्टरनेट डेला विद्यार्थ्यांना बोलून आपण शाळा घेऊ शकतो. तुम्ही एक बघा, याच्यात ह्याचे कोरोनाबाधित पेशंट्स जे आहे त्याच्यात लहान मुलं कमी आहेत, ओल्ड एज जास्त आहे आणि त्याच्यामुळे ते अवेअर आहे. मुलांना सुद्धा कळते हे कोण करतात, हे जे तरुण पोरं आहे क्या होत आहे, हे जे लोक आहेत याच्यामुळे हा स्वैरवृत्ती हा. पण विद्यार्थी कसं आहे, त्यांना जे सांगितलं ते ऐकतात आणि त्याचं नीट पालन सुद्धा करतात. त्याच्यामुळे जसं पांडे सर म्हणले तसं 20-15% विद्यार्थ्यांचा विचार न करता 80% विद्यार्थ्यांचा विचार करून सगळ्या सर्व परिस्थितीचा विचार करून आणि शाळा सुरू केल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने महाराष्ट्र शासनाला एक छानपैकी नियोजन पूर्ण वर्षभराचं शैक्षणिक सत्राचं दिलेलं आहे. त्याचं जर इम्प्लिमेंटेशन केलं तर मला असं वाटते की विद्यार्थी 4 बिंदूच्या आत वर्गात फेस टू फेस लाईव्ह शिक्षण घेऊ शकेल आणि ते परिणामकारक होईल असं मला. धन्यवाद सर. मी येतोय आता अन्वित सरांकडे. यंगच्या आपलं म्हणणं शेवटचं. तर मला असं वाटतंय की जरी हे 10-15-20% पोहोचत असेल ना, तरी ह्या एक्सपेरिमेंटचा अख्ख्या शिक्षणात मध्ये एक असा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला येणाऱ्या काळासाठी की आपण जसं शिक्षण करतो ना, तू माझ्या समोर बस आणि मी तुला सांगतो ते शिक्षण. आता कसं झालंय, विद्यार्थी दूर असल्यामुळे ना मी का हे शिक्षण घेऊ असा हा प्रश्न एक टीचरने ऍड्रेस करणं गरजेचं झालंय. हे मी का बघू, तुम्ही जे बघताय ते तुमचं तर माझ्यावर कंट्रोल नाहीये. सो मी जे काही शिकवणार आहे ना त्याचं ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग त्याचं युजफुलनेस हा मला पहिल्यांदा सांगावा लागतोय. अरे बाबा मी काय सांगतो हे फार उपयोगाचं आहे तुझ्यासाठी, तरच तो येणार आहे माझ्याकडे. तर त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करावं लागेल. कुतूहल आणि कुतूहल निर्माण झालं तर ऑनलाईन सक्सेस होईल. जर हे सक्सेस झालं तर आपल्याला कळेल की हे ऑफलाईन मध्ये पण होऊ शकतं ना. कुतूहल निर्माण करणं काही ऑनलाईनचीच गोष्ट नाहीये. पण आज कुतूहल निर्माण करणारे लोकांनाच ऑनलाईन सक्सेस होणार आहे आणि नुसतं लाईव्ह घेऊन काही सक्सेस होणार नाहीये. सो ती जर पद्धत आपल्याला डिस्कवर झाली ना तर ती अजून इतर म्हणजे ऑनलाईन सोडून सुद्धा प्रचंड प्रमाणात इफेक्टिव्ह आहे आणि तो खरी आजची आपली शोध आहे या कोरोनाच्या काळात. धन्यवाद अनिवित. मी आता येतोय कमीत कमी शब्दामध्ये. माधव सर, आपल्याला हे कन्क्लुजिंग टिप्पणी आपल्याला ठेवायची आहे. समाजाच्या वंचित घटकांसाठी शिक्षणाचं दार उघडून देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जाता येणार नाही. पहिला मुद्दा, सरकारला शिक्षण तज्ञांना आणि अभ्यासक्रमातल्या लोकांना आपल्या पद्धतीमध्ये नक्कीच कोरोनामुळे बदल करावा लागतील, प्रश्नपत्रिकेत बदल करावा लागतील आणि सर्वांना एका समान पातळीवर आणायचं जर आपण प्रयत्न केला नाही तर आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये बौद्धिक दरी पडण्याची भीती वाटते आणि आपण जी शिक्षणाची मक्तेदारी तोडून काढली ती पुन्हा प्रस्थापित होण्याचा धोका आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद माधव सर. मी आता येतोय डॉक्टर आलोक मिश्रांकडे. आलोक सर, आपलं मत. मला हे आजच्या आपल्या डिस्कशन मध्ये हे वाटते की आपण ऑनलाईन शिक्षण ऑफलाईन शिक्षण याच्याबद्दल जे बोलत आहे, ऑनलाईन ही जे वेळ आहे कोरोनाच्या नंतरचा भारत, याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपण काय काय चांगलं घेऊ शकतो आणि हे जे माधव पांडे सरांनी जे सांगितलं की खालपर्यंत 85% 80% पर्यंत लोकांकडे कसं पोहोचू शकतो बेस्ट त्याच्यामधनं, ही ती वेळ आहे त्याच्यावर आपण लक्ष फोकस करायचं आणि त्याच्यामध्ये जे चांगल्या गोष्टी आपण तिथपर्यंत घेऊन आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे माधव सरांनी सांगितलं की प्रशासन एज्युकेशन सगळ्यांना सोबत बसून याच्यावर डिसिजन घ्यायला पाहिजे. ते काही नाही होत आहे, जो एज्युकेशन जे मिनिस्ट्री आहे एज्युकेशन आहे त्यांना एज्युकेशनचं काहीच माहित नाही आहे. दे आर डुईंग पॉलिटिक्स. याच्यामधनं राजकारण दूर करून असे जे लोक आहेत जे शिक्षण क्षेत्रामधले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना सोबत बसून एक पॉलिसी डिझाईन करायचं आणि ते पॉलिसी डिझाईन करून त्याला इम्प्लिमेंट करायचं असं मला. धन्यवाद आलोक सर. अभिषेक, तुझं म्हणणं. सर, मला असं वाटतं की आपण जो आता चर्चा केली की 70-80% जे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाही आहे,
मला असं वाटतं याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, कारण त्याच्यात पण काही असे विद्यार्थी असतात त्यांच्यात पोटेशन असतात पण ते आर्थिक दृष्ट्या समोर जाऊ शकत नाही, म्हणून पहिले सरकारने त्यांचा विचार करून मग ती गोष्ट अंमलात आणली पाहिजे. आणि मला माझी अशी इच्छा आहे की समजा ही टेक्नॉलॉजी आता सरकारने समोर केली आहे तर एक विद्यार्थी नव्हे तर स्मार्ट विद्यार्थी समोर देशाला मिळावं असे एवढी इच्छा आहे. धन्यवाद अभिषेक. दर्शकांना मी एवढंच सांगू इच्छितो या चर्चेच्या अंती, छडी लागे छमछम ते हायफाय आणि वायफाय शिक्षण ही पद्धती आणि यातला एक समन्वय साधता आला तर येणारा विद्यार्थी आणि येणारी पिढी जी आहे ही एक ह्यातला एक चांगला समन्वय साधून एक नवीन आणि उत्तम पिढी आपण भारतामध्ये निर्माण करू शकू. आवश्यकता आहे योग्य रिसोर्सेसची. प्रशासनाने सरकारने यावर योग्य कारवाई करण्याची, जसं पांडे सरांनी सांगितलं की पुस्तकं जी आहेत हे आपली धरोहर आहे, हे आपली एक संस्कृती आहे, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचसोबत आधुनिकतेची ऑनलाईन शिक्षण पद्धतीची जोड देखील त्याला मिळाली पाहिजे. हा जर समन्वय योग्य रीतीने साधण्यात आला तर एक उत्कृष्ट भारत आपण जरूर निर्माण करू शकू. कोरोना हा आपल्यासोबत राहील नाही राहील हा नंतरचा विषय, राहिला तरी आपल्याला त्याच्यासोबत जगायची सवय जरूर करायची आहे. आपल्या हातामध्ये आहे की आपण योग्य स्वतःची काळजी घ्यावं, सोशल डिस्टन्सिंग आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळावी. मी ही चर्चा इथेच थांबवतो. मी परत एकदा चर्चेत सहभागी सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचे उत्कृष्ट विचार इथे प्रदर्शित केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. दर्शकांना विनंती आहे अशाच चर्चासत्रासाठी आमच्यासोबत जुळून राहा सिटी न्यूज आणि एनबीसी न्यूजमध्ये. नमस्कार.